ओळखपूरच्या मोठ्या बातमीकडे. ओबीसी आरक्षण 27% वरून वाढवा, मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ही मागणी केली आहे. भाजप मराठ्यांची धूळफेक, मराठ्यांकडच्या डोळ्यात धूळफेक करताय वडेट्टीवारांनी असा आरोप केला आहे. तर मराठा ओबीसीमध्ये भांडण लावण्याची काम हे भाजप करतंय असं देखील वडेट्टीवार म्हणाले. तर वडेट्टीवारांनी भाजपवर टीका केली आहे. ओबीसींचं आरक्षण 27% वरून वाढवा असंही त्यांनी म्हटलंय. सरकारने चूक कबूल केली हे आता महाराष्ट्रातील लोकांना, मराठा समाजाला कळून चुकलेलं आहे की हा लाठी हल्ला जो झाला सरकारच्या पुरस्कृत होता म्हणा किंवा सरकारच्या SP म्हणजे कोण, सरकार SP आदेश दिला, अधिकारी आदेश देतो त्यावेळी जबाबदारी सरकारची असते. म्हणून मला देवेंद्रजींनी माफी मागितली मोठ्या मनानं, त्याचं नक्कीच आम्हाला मला वाटतं मला आनंद असून उपयोग नाही, मराठा समाजाला त्याचा कितपत आनंद आहे मराठा समाज कळेल. पण हे पुरस्कृत होतं हे आता सिद्ध झालेलं आहे की OBC आरक्षणाला धक्का न लावता अधिकचं वाढवून द्या आणि वाढवून देऊन जेवढं द्यायचं आहे तेवढं त्यांना द्या. पार्ले हे खरं जबाबदारी सासण्याची आहे, बहुमतातलं सरकार आहे राज्यात आणि केंद्रामध्ये. आज झटक्यामध्ये काम होऊ शकतं, हिरवा फिरवी कशाला एक महिन्याची मदत पाहिजे. कुणबी मराठा देण्याची भूमिका स्वीकारली, प्रमाणपत्राचं तपासणी उद्या कुणबी मराठा देत असताना पहिल्यांदा आरक्षण वाढवा. मी तर त्या मंचावर जाऊन बोललो जिथे आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी की आपण यामध्ये वाढ करा आणि मग OBC संदर्भातला विचार करा की या समाजाला आरक्षण देत असताना आमचं नुकसान होऊ नये, मराठा समाजाला आरक्षण देत असताना OBC नुकसान होऊ नये याला आमचं समर्थन आहे. म्हणून मराठा समाजाला मी समर्थन दिलेलं आहे. इथे कुठेही माझ्या शब्दामध्ये फिरवाफिरवी नाही, शब्दामध्ये मी काही मी त्यामध्ये कुठलाही जगलरी केलेली नाही. सरकार जर कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देत असेल तर ते त्यांना त्या समाजाला OBC आरक्षण देणार का हा विषय येईल. OBC आरक्षण देत असाल तर वाढवून द्या, वाढून नाही देत असाल तर आम्ही देऊ देणार नाही, ही आमची भूमिका. आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही. मी सांगतोय, मी OBC कार्यकर्ता म्हणून माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी माझ्या OBC मूळ आरक्षणाला अजिबात धक्का लागू देणार नाही. तो माझा जीव गेला तरी चालेल. त्यामध्ये कुठे काय करायची सोय ती सरकारने वेगळी करावी. यामध्ये कुठेही गैरसमज लोकांमध्ये करू नये, मराठा आणि OBC भांडणं लावण्याचं काम करू नये. एकीकडे सरकार वेगळी भूमिका घेतात, 52 दुसरीकडे भूमिका घेतात, ही काय चाललं आहे? लोकांना फसवण्याचं काम चाललं आहे काय? पक्षाचा प्रमुख एक बोलतो आणि सरकार एक बोलतं, म्हणजे हे लोकांच्या डोळ्यामध्ये धुडफेक करता काय तुम्ही? एकीकडून दोन्हीकडूनही मतं सावटायची आहेत अशी तुमची भूमिका आहे आणि दोन समाजामध्ये भांडण लावायचं ही भूमिका जर 52 असेल तर मग मराठा समाज समजेल काय समजायचं आहे ते. खोटे दिशाभूल करतायत मराठा समाजाची, धुडफेक करतायत, शुद्ध धुळपेक आहे की त्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज केल्यानंतर जे असंतोष पसरला आहे त्यावर पांघरून घालण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. तुम्हाला तुमच्या पार्लमेंटमध्ये EWS धर्तीवर आरक्षण वाढवल्याशिवाय आणि त्याचं नोटिफिकेशन किंवा गॅजेट प्रसिद्ध करायचं काम जे आहे ते केंद्र सरकारचं आहे. कोण नोटिफिकेशन काढणार? राज्य सरकारला अधिकार आहे काय आरक्षण वाढवायचा? कशाला धुळपेक करताय? कशाला बनवाबनवी करताय? हे स्पष्ट आहे. आणि म्हणून एक महिना काय किती दिवस घेतले तरी हे होऊ शकत नाही. सरकारची इच्छाशक्ती असेल तर विशेष अधिवेशन बोलवा, एकमताने ठराव करा आणि केंद्र सरकारकडे पाठवा. मंत्री एकनाथ शिंदे बोलले प्रेस कॉन्फरन्स मध्ये की जेव्हा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण होते त्यावेळेस काहीही त्यांनी केलेलं नाही असं ते स्वतः बोलले. ते सदस्य होते, तोंड झाकलं होतं काय? तोंड बंद होतं काय मुख्यमंत्र्यांचं? अशोक चव्हाणांच्या बरोबर आज 18 मंत्री तिकडे आहे, 18 मंत्र्यांमधले 7 मंत्री त्या ठिकाणी समितीमध्ये होते. काय करत होते? शेतातलं गवत उपटत होते काय? काय करत होते ते? आज खुर्चीवर बसले आणि वाटेल त्या पद्धतीनं आपल्यावरची बला ढकलतायत? मला हाच प्रश्न विचारायचा आहे. उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री पुण्याचे आणि ठाण्याचे हे त्यावेळेस होते, 18 मंत्री सत्तेमध्ये होते त्यावेळेस. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातली तुमची भूमिका, तुम्ही अग्रेसिव्हपणे का नाही मानली? फक्त माल लुटत होतात काय? का जनतेला लुटत होतात? का मराठा समाजाच्या डोळ्यामध्ये धुडफेक करत होता? याचं उत्तरही दिलं पाहिजे ना. आता ते यांची सगळ्यांची नार्को टेस्ट करा, SP आदेश कोणी दिला? करा नार्को टेस्ट, पुला पुरावा काय मिळणार? SP आदेश कोणी दिला? SP कोणाला आदेश दिला? खरं SP सुट्टी काऊन दोषी गुजराती म्हणून आणि तिकडचा OBC म्हणून त्याला सस्पेंड. मला जातीवर यायचं नाही पण जे कारवाई झाली कोणाच्या आदेशाने झाली? गृहमंत्री म्हणतात की अधीक्षक पोलीस अधीक्षकांना SP अधिकार असतो,
मग डीवाय एस पी सस्पेंड कसे, एस पी मोकाट कसे, ह्याचंही उत्तर मिळालं पाहिजे ना लोकांना. त्यामध्ये हे दूध का दूध पाणी का पाणी वगैरे हे सगळं नार्को टेस्ट केल्यानंतर पता लागेल.